नमस्कार कसे आहात तुम्ही पुणेरी तडका चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजकाल कितीही चांगली घरं बांधली तरी आपल्याला भिंतींवरती अशा प्रकारचा प्रॉब्लेम नक्कीच दिसून येतो आणि हे कशामुळं होतं तर ओलसरपणामुळं हे होतं आणि याचा जो वरचा भाग आहे तो फुगून येतो आणि पूर्ण याचा भाग गळायला लागतो आणि अगदी थोडं जरी याला काही लागलं तरी हा भाग गळून पडतो कचरा तर घरामध्ये होतोच परत परत आणि सोबतच हे दिसायलाही छान दिसत नाही तुमच्या घरी हा प्रॉब्लेम होत आहे का मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा आणि जर होत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तुमचा प्रॉब्लेम सुटणार आहे अशा प्रकारच्या भिंती आपण घरीच ठीक करू शकतो अगदी पहिल्यासारखी आपली भिंत होते नक्की करून पहा आणि पाहू शकतात ही दुसरी भिंत आहे यावरती पण हा प्रॉब्लेम दिसून येत आहे बऱ्याच भिंतींवरती बुरशी पण येते आणि त्यामुळे पण अशा प्रकारचा जो वरचा भाग आहे तो गळून पडतो तर त्यासाठी पण हा उपाय तुम्ही करू शकतात आणि इथे मी याला ठीक करण्यासाठी घेतलेली आहे अशा प्रकारची पट्टी पत्ती तुम्हाला कोणत्याही हार्डवेअरच्या दुकानात अगदी सहज दहा रुपयाला मिळेल आणि ती आपल्याला इथे लागणार आहे आणि त्याच्याच हेल्पने आपण इथे व्यवस्थित जो भाग निघत आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे एक लक्षात ठेवा इथं जो पूर्ण भाग फुगलेला आहे तो व्यवस्थित काढा आपण जर थोडा पण भाग फुगलेला ठेवला आणि परत यावरती आपण काम केलं तर भिंत व्यवस्थित होत नाही थोड्या दिवसानंतर परत हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो नक्की या पद्धतीने व्यवस्थित याला खरडून व्यवस्थित काढून घ्या आणि घाबरू नका पहिल्यासारखी परत भिंत होते आणि हा प्रॉब्लेम होतो कशामुळे तर जास्त करून तर तुम्ही पाहत असाल बाथरूमची जे बाजूची भिंत असते त्यावरती होतो किंवा मग बेसिंगची बाजूची भिंत जास्त करून ओलसरपणामुळे हे प्रॉब्लेम्स होतात जरी वरून आपल्याला भिंत ओलसर वाटत नसली तरी आतमधून पाणी यामध्ये मुरत राहतं आणि त्यामुळेच हे प्रॉब्लेम होतात आणि जर हे ठीक नाही केलं तर तुम्ही पाहत असाल तर हे वाढत जातं जसं की ही भिंत पाहू शकतात पूर्ण जो वरचा भाग आहे तो पूर्ण ओलसरपणामुळे फुगून आलेला होता आणि तो आपण व्यवस्थित काढून घेतलेला आहे आणि ते छोटे छोटे भाग आहेत त्या ठिकाणी पण फुगल्यासारखं जाणवत आहे तो तो पण भाग आपण व्यवस्थित या पत्तीच्या हेल्पने काढून घेणार आहोत आणि तुम्ही जर हे काम पहिल्यांदाच करत असाल तर थोडंसं अवघड तुम्हाला वाटेल पण खूप छान आपण याला व्यवस्थित करू शकतो बाहेरून कोणी माणूस बोलवला तर यामध्ये पैसेही खर्च होतात त्यापेक्षा आपण घरी करून पाहायला काय हरकत आहे आणि इथे आपण याची जी धूळ आहे ती व्यवस्थित कपड्याने किंवा अशा प्रकारे ब्रशने पुसून घ्यायची आहे हे खूप गरजेचं आहे नाहीतर हे परत आपलं काम बिघडणार आहे जर यावरती धूळ जर राहिली तर आणि आता आपल्याला लागणार आहे इथे वॉलपुट्टी व्हाईट सिमेंट आणि वॉलपुट्टी दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि ही वॉलपुट्टी तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानात पंचवीस ते तीस रुपयाला मिळेल आणि तेवढी तुम्हाला लागतही नाही त्यामुळे लागेल तेवढीच तुम्ही घेतली तरी चालेल आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकत टाकत आपण याला व्यवस्थित तयार करून घेणार आहोत इथे आपल्याला वॉलपुट्टी व्यवस्थित जास्त पातळ किंवा घट्ट अशी ठेवायची नाही आण याम आणि यामध्ये अजिबात गाठी राहिल्या नाही पाहिजेत हे आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे आणि आता आपण व्यवस्थित याला छान सॉफ्ट असं व्यवस्थित करून घेऊयात जसं की तुम्ही पाहत असाल जास्त घट्ट नाही आणि पातळही नाही अशीच आपल्याला वॉलपुट्टी हवी आहे या कामामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पन्नास ते साठ रुपये खर्च येऊ शकतो आणि बाहेरून तुम्ही जर कुणी बोलवून केलं तर तुम्हाला खूप जास्त खर्च येईल त्यामुळे याला घरीच तुम्ही करा आणि कुठे थोडंफार झालं असेल तर मध्ये मध्ये तुम्ही याला ठीक करू शकतात आता आपल्याला हे कसं लावायचं ते आपण पाहूयात इथे ही पत्ती जी आहे ती खूप महत्त्वाची आहे यानेच आपले जो पेस्ट आहे वॉलपुट्टी जी आहे ती आपल्याला घ्यायची आहे यावरती अशा प्रकारे फर्स्ट टाईम करत असाल तर थोडंसं पहिल्या वेळेस अवघड जाईल नंतर तुम्हाला हे काम खूप सोपं वाटेल पाहू शकतात अगदी सहज हलक्या हलक्या हाताने यावरती थोडंसं दाबून ही जी वॉलपुट्टी आहे ती जिथे जिथे आपण जे भाग फुगलेला होता तो काढलेला ला आहे त्या ठिकाणी आपल्याला लावायचे आहे पाहू शकतात हे काम मी पण पहिल्यांदाच करत आहे पण किती छान व्यवस्थित ही सहज अगदी लागत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि हो कॉमेंट करून नक्की सांगा की तुमचा प्रॉब्लेम दूर झाला की नाही किंवा काही जर तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकतात आता आपण व्यवस्थित याला पूर्ण वॉलपुट्टीने कवर करून घेणार आहोत दोन भिंतींवरती हा प्रॉब्लेम झालेला होता माझ्या इथे तो पूर्ण मी व्यवस्थित दोन्ही भिंतींवरती ही वॉलपुट्टी लावून घेत आहे पाहू शकतात आणि दरवाजाच्या बाजूला पण हा प्रॉब्लेम झालेला आहे माझ्या इथे पाहू शकतात दरवाजा जोरात आदळल्यामुळे त्याच्या जी साईडची भाग आहे पट्टी आहे ती पूर्णपणे अशा प्रकारे क्रॅक गेलेला आहे आणि याच्या अगोदर जे राहत होते त्यांनी याला अशा प्रकारे झाकण्याचा प्रयत्न केला आहे परंतु खूप जास्त जाडसर याला लावल्यामुळे हे घाणड पण दिसत आहे आणि अगदी जोरात दरवाजा आदळला की परत हे गळून पडतं त्यामुळे मी याला काढून परत वॉलपुट्टीने व्यवस्थित करणार आहे घरातील अशी कामं तुम्ही पण नक्की स्वतःच करत जा कारण की बाहेरून कुणी बोलवलं पैसे जातात किंवा त्यांच्या वेळेनुसार आपल्याला आपली कामं करावं लागतात तर आपल्या घरामध्ये आपण थोडाफार वेळ दिला किंवा दुपारच्या वेळी काही कामं घरातली झाली की हे आपण करू शकतो आणि हा दुसरा दिवस आहे वॉलपुट्टी पूर्ण व्यवस्थित वाढलेली आहे आणि पाहू शकता थोडा जो ओबडधोबड भाग वाटत आहे तो आपल्याला सँडपेपरने व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे सँडपेपर तुम्हाला हार्डवेअरच्याच दुकानात मिळेल आणि अगदी दहा पंधरा रुपयालाच मिळतो त्यामुळे याला घेऊन या आणि बारीक सँडपेपर आणा त्यामुळे काय होईल तर वॉलपुट्टी पूर्ण सॉफ्ट स्मूद होईल आणि तुमची जी भिंत आहे त्या लेवलला व्यवस्थित येईल आणि आता आपल्याला इथे कलर करायचा आहे त्यावरती तर इथे माझ्याकडं आहे एशियन पेंटचा कलर तुम्ही तु विकतही कलर आणू शकतात माझ्याकडे इथे व्हाईट कलर आहे आणि मी घरीच तयार करणार आहे मिक्स करून कलर जो माझ्या भिंतीचा कलर आहे तुम्ही जर तयार करू शकत नसाल घरी व्हाईट कलर नसेल तर मग जो कलर तुमच्या भिंतीचा आहे तो कलरच तुम्ही विकत आणून द्या त्यामुळे काय होईल तर तुम्हाला जास्त मिक्स केल्यानंतर जो परफेक्ट कलर आहे तो जर बनवता येत नसेल तर हे प्रॉब्लेम येणार नाहीत माझ्याकडे अगोदरच कलर आहेत तर मी घरीच कलर तयार करणार आहे आणि इथे माझी जी भिंत आहे त्याचा जो कलर आहे तो आहे स्किन कलर टाईपमध्ये आहे तर तो इथे मी तयार करत आहे आपण व्हाईट कलरमध्ये थोडासा येल्लो मिक्स केलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा यामध्ये रेड मिक्स करायचा आहे तर आपला स्किन कलर होऊन जाईल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणता हवा आहे किंवा कोणत्या टॉपिकवर हवा आहे तो मला कॉमेंट करून नक्की सांगा मी लवकरच घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि इथे आपण स्किन कलर तयार केलेला आहे पाहू शकतात अगदी परफेक्ट हा कलर तयार होईल आणि जी आपण भिंत ठीक केलेली आहे ओळखायला पण येणार नाही की या अगोदर इथे काहीतरी असं ओलसरपणामुळे झालेलं होतं तर पाहू शकतात आता आपण कलर करणार आहोत भिंती मी परत पुसून घेतलेल्या आहेत कारण की त्यावरती आपण सँडपेपरने घासल्यामुळे परत थोडंसं धूळ त्यावरती होते वॉलपुट्टीचीच ती पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे याला कलर करायचा आहे आणि किती परफेक्ट कलर मी पाहू शकतात घरी तयार केलेला आहे अगदी भिंत नवी आपण कलर करत आहोत असं वाटतही नाही अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही जर घरी केल्या तर तुमचे पैसेही वाचतात वेळही वाचतो आणि ही भिंतीला पूर्ण कलर केल्यानंतर तुम्ही पाहू शकतात अगोदर ह्या भिंती कशा होत्या आणि आता कशा आहेत अगदी वाटतही नाही की यावरती अगोदर अशा प्रकारे काहीतरी ओलसरपणामुळे झालतं आणि दरवाजाचाही पूर्ण भाग मी व्यवस्थित करून घेतलेला आहे पाहू शकतात की ती फिनिशिंगमध्ये आपण घरच्या घरी काम करू शकतो मी पण हे काम पहिल्यांदाच केलेलं आहे मग मी केलं आहे तर तुम्ही तर करू शकतातच नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा चला तर मग परत भेटूया